या बैठकीत नेमकं काय झालंय, कशा संदर्भात बैठक होती? आज पुणे शहरामध्ये जी बैठक पालकमंत्री अजितदादांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्याच्यामध्ये शेती व पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतली चर्चा झाली। कुकडी प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये नगर जिल्ह्यामध्ये तसंच करमाळ्यामध्ये जे पाणी येतं ते कुकडी आवर्तन हे 1 मार्चला सुरू व्हावं अशी विनंती केली। त्याला त्यांनी मान्यता दिली। आम्ही त्यांना सांगत होतो आवर्तन हे 40 ते 42 दिवसाचं व्हावं, पण किती दिवसाचं होईल याच्यावर तरी अजून काय फायनल झालेलं नाही, ते 36 म्हणत आहेत अधिकारी। पण आम्ही विनंती केली कुठल्याही परिस्थितीमध्ये 40 खाली ते आवर्तन नको, आणि त्याच्यानंतर सुद्धा जून महिन्याच्या आसपास अजून एक आवर्तन आपल्याला करावं लागेल मे एंड आणि जूनला, असंही त्यांना विनंती केलेली। पण 1 मार्चला कुकडीचं आवर्तन हे सुटत आहे। घोड प्रकल्प हा 1 मार्चला त्यातून पाणी सुटणार आहे, त्याच्यानंतर आमदार ठरवतील असं त्याच्या पुढचं आवर्तन हे दिलं जाणार आहे। तसंच सिन्हाचं जे धरण आहे माझ्या मतदारसंघामध्ये, कुकडी प्रकल्पातून तिथं पाणी दिलं जातं, मी हा मुद्दा मांडला, या बाबतीतली चर्चा झाली। दुर्दैवाने माझ्या मतदारसंघातले माझे जे विरोधक राम शिंदे, त्यांनी तिथं पाण्याची जरूरत नाही असं सांगितलं। म्हणजे खरं तर आश्चर्यच आहे, एखाद्या लोकप्रतिनिधींनी पाणी आपल्या मतदारसंघात यावं यासाठी प्रयत्न करावे, पण त्यांनी सांगितलं तिथं पाणी आम्ही कुकडीतून पाणी देऊ नका असं त्यांनी तिथं सांगितलं अप्रत्यक्षपणे, त्याचा दुर्दैव आहे। पण आम्ही सुद्धा या बाबतीत लढणार आहोत, कुकडीतून सिन्हाच्या धरणात पाणी द्यावं, त्याच्यावर आमची 22 गावं आहेत आणि आष्टीला सुद्धा पाणी कधी आधी पाणी कमी पडलं तर दिलं जातं। भीमा नदीतून पाणी हे एप्रिल महिन्यामध्ये सोडण्यात यावं, त्याचं मुख्य कारण दौंड, तिथं सुप्रियाताईंनी सुद्धा हा मुद्दा मांडला, दौंड इंदापूर तसंच कर्जत या भागातले अनेक शेतकरी याच्यावर अवलंबून आहेत, त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये पाणी सकारात्मक दृष्टिकोनातून सोडलं जाईल असं दादांनी तिथं सांगितलं, त्याचं स्वागतच आम्ही सर्वजण करतो। त्याच्याचबरोबर उजनी प्रकल्प आणि इतरही ह्याच्यातून शेतकऱ्याला जी काही पाणीपट्टी लावली जाते त्याच्यामध्ये 5 ते 6 पट वाढ केली गेली आहे। हा विषय जेव्हा आदरणीय अजितदादांसमोर मांडला तेव्हा दादांनी अधिकाऱ्यांना सांगून GR येत आहे, त्याच्या बाबतीत नक्कीच शेतकऱ्याला कुठेतरी सवलत ही दिली जाईल असं सांगितलं, त्याचंही स्वागत करतो। तो GR कधी येईल हे बघावं लागेल। आणि सुप्रियाताई जेव्हा आल्या होत्या दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदर, इथं जी पाण्याची कमतरता आहे ती लवकरात लवकर तिथं आवर्तन सोडून पाणी शेती आणि पिण्यासाठी हे देण्यात यावं असं ताईंनी विनंती केली। अशा पद्धतीची चर्चा आज दादांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीमध्ये झालेली आहे। राजेश टक्के आव्हान असणार आहे, कारण का BJP आणि मित्र पक्षाकडे आपण जर बघितलं तर आर्थिक ताकद खूप मोठी आहे, पैसा कुठून येतो हा आपल्याला बघावा लागेल। पण काही लोक चर्चेत असं म्हणतात कमीत कमी 60 ते 70 कोटी रुपये खर्च हा सत्तेतले लोक एका खासदारकीला करणार आहे, हा पैसा आला कुठून असा प्रश्न लोक सुद्धा तिथं विचारणार आहेत। पण शेवटी आमच्याकडे काय तो लोकांना विश्वासात घेतं आणि आमचे जे नेते आहेत साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते यांच्या बरोबर कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन लोकांना विश्वासात घेऊन ही लढा लढायचा। नारायण राणे निवडून येतील असं वाटत त्यांना, सोपी आहे ही लढाई? बघा, नारायण राणे साहेब मोठे नेते आहेत, ते त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काय काम केलंय तिथं गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही। पण मध्ये आधे भाजपने मुद्दामून त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाचे असतील नाहीतर इतरही काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर जे काही वक्तव्य करून घेतलेले आहेत त्याचं नुकसान कदाचित त्यांना होऊ शकतं अशी चर्चा लोकांमध्ये आहे। नितेश राणेंनी पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे की आमची सत्ता असताना पोलीस आमचं त्यांचा पोलीस काय बिघडू शकत नाही। दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये गरीबाचंच बिघडतंय, गरीबच अडचणीत आहेत, महिला अडचणीत आहेत, कोयता गँग मोठ्या प्रमाणात केली जाते, 1.5 दिवसाधवाळ्या तिथं गोळ्या घातल्या जातात, आमदार गोळ्या घालतात, त्यामुळे नितेश राणेचं काही बिघडणार नाही। ते सेलिब्रिटी आहेत, ते मोठे नेते आहेत, एका मोठ्या नेत्याचा तो मुलगा आहे, ते आमदार आहेत, पण गरीबाचं कोण बोलणार? त्यांना कदाचित सागर बंगला वाचवेल, या नेत्यांना सागर बंगला वाचवेल। अरे पण सागर बंगल्याला हे सांगा ना, गरीबाला वाचवा, गरीबाच्या अडचणी सोडवा, पण सागर बंगला फक्त नेत्यांसाठी आहे का, गरीबासाठी नाही का? आज या महाराष्ट्राची परिस्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा विचित्र झालीय, तर याच्याबद्दल लक्ष घालण्यापेक्षा नेते आणि जे स्फोटक वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या बाजूला सागर बंगला हे दुर्दैव आहे। दादा, महाविकास आघाडीचा मेळावा जो आहे तो पुण्यात होते, सगळे बडे नेते आपल्या मेळाव्याला उपस्थित राहणार, काँग्रेस भवन मध्ये मेळावा पार पडतोय, पुणे लोकसभेची तयारी महाविकास आघाडीतून सुरू झाली असं समजायचं?
हा एक मेळावा कार्यकर्त्याचा मेळावा आहे, त्यामुळे जेवढं जास्त मर्यादित आपल्याला ठेवता येईल आणि फक्त कार्यकर्त्याला बोलावता येईल याचा प्रयत्न ह्या तिन्ही पक्षांकडनं झालेला आहे. नक्कीच सभेला प्रतिसाद चांगला येईल, तिथं मोठे नेते येतील आणि आपापलं भाषण तिथं करतील आणि येणाऱ्या लोकसभेसाठी त्याची मदत नक्कीच होईल. सुमित्र पवारांच्या बारामती लोकसभेमध्ये दौरे वाढताना पाहायला मिळत आहेत, बारामती लोकसभेमध्ये आमची जी बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये राजेश टोपे साहेब तर मला काही दिसले नाहीत, आले असतील तर मला माहीत नाही, पण त्यांचा कुठला विषय हे मला आता तरी सांगता येणार नाही. पण माझ्या अंदाजाने रायगडकडे ते निघाले असावेत, इथं आले असतील तर मला माहीत नाही. रायगडमध्ये आज नव्या चिन्हाचं अनावरण तुमच्या सगळ्यांच्या हस्ते होते, पवार साहेब सुद्धा उपस्थित राहणार आहेत का, कसा हा सगळा कार्यक्रम असणार आहे, मतदारसंघ मतदारांपर्यंत कसं पोहोचणार? एक तर आदरणीय पवार साहेब तिथं उपस्थित राहणार आहेत, आम्हाला सुद्धा तिथं जायचं होतं पण ही इमर्जन्सी बैठक इथं लागल्यामुळे आणि पिण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा माझ्या मतदारसंघामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महत्वाचा असल्यामुळे इथं थोडंसं मला यावं लागलं. तिथं पोहोचता येईल का हे बघावं लागेल, पण हे चिन्ह नेऊन घेऊन जाणं हे तसं सोपं आहे. व्हॉट्सअप सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जाईल, तसंच सामान्य लोकही महाराष्ट्रातली अतुर होते साहेबांना कुठलं चिन्ह मिळतंय आणि साहेबांना जे तुतारी चिन्ह मिळालेलं आहे ते एक संघर्षाची भूमिका तिथं सांगणारं चिन्ह आहे आणि ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांमध्ये आनंद आहे. फक्त कार्यकर्ते आणि आमची जी संघटना या माध्यमातून लोकांपर्यंत जास्त ताकदीने आम्हाला पोहोचावं लागेल. चिन्हाचाच विषय अमोल मिटकर यांनी आव्हान केलेलं आहे जितेंद्र आव्हाडांना की त्यांनी तुतारी वाजून दाखवली तर 1 लाख रुपयाचं बक्षीस देईल, अशी या ह्या गोष्टीत बोलत नाही. काही राज्याच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी एखाद्या विचारवंताली जर मुद्दा मांडला असेल आणि त्या डिबेट करायचं असेल तर मी डिबेट करायला तयार आहे. तर जुन्नरकरांचा विरोध होताना एकंदरीत पाहायला मिळतोय, जुन्नर मधील जनता असेल आंबेगाव मधील जनता असेल ती या आवर्तनाला विरोध करताना एकीकडे दिसून येते, कसं आता एकंदरीत? साहेबांच्या पार्टीच्या बद्दल काही प्रमाणात आम्ही सांगू शकतो, सुप्रियाताई तिथं तुतारी या चिन्हावर लढणार आहेत, राहिला प्रश्न घड्याळ नाही तर भाजपचा, त्यांनाच खरं तर विचारलं पाहिजे की त्यांचा उमेदवार कोण आहे. सुजय विखे पाटील साहेबांना असं विचारा, दिल्ली दौरे तुमचे का आता गेल्या नजीकच्या काळामध्ये वाढलेत, त्यांचंच तिकीट कापलं जाईल का काय अशी चर्चा सुरू झाल्यानंतर अमित शहाला 10-10 वेळा तुम्ही अमित शहा साहेबांना 10-10 वेळा तुम्ही भेटता, त्याच्यावरनं हवा कोणाची निघाली हे एकदा लोकांना तुम्ही कुठेतरी सांगा आणि हवा काढणारे लोक हे तुमच्याच पार्टीतले आहेत का हे सुद्धा लोकांना तुम्ही स्पष्ट करा. दादा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी एक ठिकाणी बोलताना असं म्हटलेलं आहे की शरद पवार साहेब आपली काळातले शकून काय उत्तर बघा कोणाबद्दल बोलला तुम्ही? खोत सदाभाऊ खोत साहेब बोलताना काय बोलतात, शेतकऱ्यांच्या बाजूने लढत असताना आम्ही नाटक करत होतो, दुधात पाणी टाकायचो, आता शेतकऱ्यांसाठी लढत असताना तुम्ही मनापासून लढलं पाहिजे. तुम्ही जर खोट्या मनाने लढून एकदा सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्याला तुम्ही विसरत असाल आणि त्यांच्याबद्दल तुम्ही मला जर प्रतिक्रिया विचारत असाल तर मी तरी नक्कीच त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही.